हेलो एंड वेरी गुड मॉर्निंग टू ऑल माय डियर स्टूडेंट्स। डियर स्टूडेंट्स, अपन बोल रहा हूँ 11वीं यूनिट, 11वीं मतलब यूनिट नंबर फर्स्ट, दैट इज द सम बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री। एंड आज का आपका टॉपिक है लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन। अच्छा, टॉपिक है लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन। जसं या वर्षी कोविड-19 मुळे काही सिलेबसमध्ये 25% कपात केलेली आहे, त्यामध्ये तुम्हाला मी सांगून देतो की लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन म्हणजे काय, परत हे समजून सांगतो। केमिकल कॉम्बिनेशन म्हणजे काय, एलिमेंट कंबाइन्स विथ ईच अदर टू फॉर्म अ कंपाऊंड। म्हणजे दोन एलिमेंट जर कंबाईन झाले, जर समजा कार्बन आहे आणि ऑक्सिजन आहे, तर कार्बन मोनॉक्साईड, कार्बन आहे आणि दोन व्हॉल्यूम जर ऑक्सिजन आहे तर कार्बन डायऑक्साईड आहे, हायड्रोजन गॅस आणि ऑक्सिजन गॅस आहे तर वॉटर मॉलिक्युल आहे, तसंच त्याचा हायड्रोजन परऑक्साईड सुद्धा होते, NaI आणि Cl आहे, NaCl आहे, याला आपण लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन आहे। म्हणजे दोन एलिमेंट्स कंबाईन होण्याच्या मागं काय रिझन्स असते आणि त्याच्या मागची पार्श्वभूमी काय, हे सगळं सांगते लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन। तर याचे हे समजण्यासाठी 5 लॉ गव्हर्न केले गेलेले आहेत। पहिला आहे लॉज ऑफ कंजर्वेशन ऑफ मास, सेकंड आहे लॉज ऑफ डिफायनेट प्रोपोर्शन, थर्ड आहे लॉज ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन, फोर्थ आहे गे लुसेक्स लॉ ऑफ गॅसियस व्हॉल्यूम, आणि पाचवा आहे लास्ट ऍवोगॅड्रोचा। यातले यानुसार 25% मध्ये हा लॉ तुम्हाला एक्झाम मध्ये याच्यावर प्रश्न येणार नाही, पण याचा अर्थ असा नाही की तो वास्तव नाही पाहिजे, तो समजण्यासाठी तुम्हाला हे पूर्ण समजण्यासाठी हे 5 लॉ समजणं जरुरीच आहे। तसा हा सुद्धा तुम्हाला सिलेबस मधून कमी करण्यात आलेला आहे, यावेळेस ह्या सुद्धा तुम्हाला सिलेबसून कमी करण्यात आलेला आहे, आणि दोन लॉ सुद्धा ठेवलेले आहेत। ह्या 5 पैकी जे 5 लॉ समजल्याशिवाय तुम्हाला लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन लवकर लक्षात येणार नाही। तर 1.4.4 गे लुसेक्स लॉ ऑफ गॅसियस व्हॉल्यूम जो आपण पहिलं बघून त्यानंतर बघणार आहे आपण आजचा दुसरा टॉपिक आपला ऍवोगॅड्रोचा लॉ। तर हे लक्षात घ्या की तो सिलेबसला नाही, त्यामुळे तुम्ही वाचू नका, असं करू नका, जस्ट तुम्ही तोड्या करून जाऊ द्या, तुम्हाला लक्षात येईल ते, ठीक आहे। द लॉज गे लुसेक्स लॉ ऑफ द गॅसियस व्हॉल्यूम, गे लुसेक्स हे एक सायंटिस्ट होते, जसे ऍवोगॅड्रो सुद्धा सायंटिस्ट आहे, ओके। बघा सगळ्या पहिले स्टेटमेंट पासून चालू करू आणि नंतर मग एक्झाम्पल देऊन तुम्हाला पूर्ण टॉपिक हा सिम्पल लँग्वेजमध्ये समजून सांगतो। आणि मी तुम्हाला नेहमी बोलतो की कोणतीही गोष्ट असो सिम्पल लँग्वेजमध्ये तुम्हाला समजेल त्या भाषेमध्ये समजून घ्या, त्यानंतर आपण बाकी त्याला इंग्लिशमध्ये कन्वर्ट करायचं बघू। बघा गे लुसेक्स लॉ ऑफ गॅसियस व्हॉल्यूम, व्हेन गॅस कंबाईन, यांचं काय म्हणणं आहे, व्हेन गॅस कंबाईन, जेव्हा एक किंवा दोन गॅस असे कंबाईन होईन म्हणते, तेव्हा किंवा दोन गॅस कंबाईन होईन तिसरा गॅस तयार होईन, ऑर प्रोड्यूस इन अ केमिकल रिएक्शन। आता एखाद्या केमिकल रिएक्शन मध्ये एखादा गॅसही तयार होऊ शकतो, यांचं काय म्हणणं आहे, समजा जर का दोन किंवा तीन गॅस जर का कंबाईन झाले, त्याच्यापासून चौथा गॅस तयार झाला किंवा दोन गॅस पासून तिसरा गॅस तयार झाला, ऑर एखाद्या केमिकल रिएक्शन मध्ये गॅस तयार होत असल, दे डू इन द सिम्पल रेशो बाय व्हॉल्यूम। म्हणजे याचा अर्थ असा आहे का ते किती व्हॉल्यूम मध्ये तयार होतील, त्यांचा सिम्पल रेशो काय राहील, म्हणजे ते सिम्पल रेशो मध्ये तयार होतात म्हणते। मी एक्झाम्पल घेतल्यानंतर समजेल तुम्हाला, एकदम लक्षात येणार नाही, पण कंडिशन हे आहे, मस्ट हे आहे, प्रोव्हाइडेड ऑल गॅसेस ऍट द सेम टेम्परेचर अँड प्रेशर। पण जर सेम टेम्परेचर प्रेशर नसल तर व्हॉल्यूम हा बदलते। जसं आपण व्हॉल्यूम स्लॉमध्ये पाहतो की प्रेशर जर बदललं तर व्हॉल्यूममध्ये काही त्या याच्यामध्ये व्हॉल्यूममध्ये कमी किंवा जास्त येते, जर प्रेशर जर का वाढत असेल तर व्हॉल्यूम कमी होते, आणि व्हॉल्यूम जर वाढत असेल तर प्रेशर कमी होते। तर यानुसारच आहे, टेम्परेचरसुद्धा वाढत असेल तर प्रेशरवर व्हॉल्यूमवर इफेक्ट असा पडतोच। हेन्स ही कंडिशन मस्त आहे, जर गे लुसेक्स लॉ ऑफ गॅसेस व्हॉल्यूम जर समजून घ्यायचं असेल, म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे, व्हेन अ गॅस कंबाईन, जेव्हा गॅस कंबाईन होऊन तिसरा गॅस बनत असन किंवा एखाद्या केमिकल रिएक्शन मध्ये गॅस तयार होत असन, तर तो तयार कसा होतो, म्हणजे दे डू इन अ सिम्पल रेशो, सिम्पल रेशो मध्ये तयार होतो तो 1:2:2, 1:1:1, 1:2:1 अशा रेशो मध्ये बाय व्हॉल्यूम। मी समजून सांगतो तुम्हाला, पण कंडिशन हेच आहे, ऍट द सेम टेम्परेचर अँड प्रेशर, जर सेम टेम्परेचर प्रेशर नसेल तर व्हॉल्यूम मध्ये चेंजेस येते, हा लॉ इज अप्लिकेबल होणार नाही। जसं एक्झाम्पल समजून सांगतो, सपोज पहा आहे H2 हायड्रोजन गॅस, बरोबर, जर हा कंबाईन होत असून ऑक्सिजन गॅस सोबत, तर काय तयार होते रे, वॉटर। आता इथे मी गॅस लिहितो, जर तुम्हाला एखाद्या गोष्टीला गॅस बनवायचा आहे तर टेम्परेचर वाढवा, प्रेशर कमी करा, समजून घ्या, असं नाही आहे की वॉटरमध्ये वॉटर व्हेपर होऊ शकत नाही, बिलकुल राहते, टेम्परेचर द्या, वॉटरचं वॉटर व्हेपर तयार होतं। आता हे रिॲक्शन बॅलन्स आहे का पहा बरोबर, नाही, इथं काय लागेल चॉईस, इथं काय लागेल, आता पहा बेदुनी चार, ऑक्सिजन 2 आहे, हे 2 ऑक्सिजन, अशी बॅलन्स रिॲक्शन आहे,
आता इतक सरल है। अरे हाइड्रोजन किती है? दोन, म्हणजे दोन वॉल्यूम। इथे किती आहे? तरीच नाही, म्हणजे किती आहे? एक वॉल्यूम। इथे किती आहे? रे दोन। ओके, समजून घे कशावरून केलं मी हे, याच्यानुसार नाही यानुसार, हे गुणांक आहे। दोन हायड्रोजन आहे त्यामुळे दोन वॉल्यूम, एक ऑक्सिजन आहे मॉलिक्युल आहे त्यामुळे एक, आणि एच टू ओ किती आहे? दोन, त्यामुळे दोन वॉल्यूम। सपोज आपण जर का हायड्रोजन गॅस 100 ml घेतला, आपण समजा आपण हायड्रोजन गॅस 100 ml घेतला, व्हॉल्यूम आहे किती आहे? तुम्ही 1 लिटर घेऊ शकता, 2 लिटर घेऊ शकता। तर ऑक्सिजन किती लागलं? समजा 50 ml। यांचं म्हणणं आहे आता या लॉनुसार हे किती आहे? रे दोन वॉल्यूम। हे किती आहे? दोन वॉल्यूम। तर इथं सुद्धा 100 ml वॉटर वेपरच तयार होईल। लक्षात, मी अजून एक एक्झाम्पल देतो, समजतो तुम्हाला, समजून घ्या। तुम्ही इथे किती आहे? दोन, त्यामुळे दोन वॉल्यूम। इथे किती आहे? काहीच नाही, त्यामुळे एक वॉल्यूम। इथे किती आहे? दोन वॉल्यूम। ओके, नाऊ वेन द टू वॉल्यूम्स ऑफ हायड्रोजन गॅस कंबाइन विथ द वन वॉल्यूम ऑफ ऑक्सिजन, वी गॉट अ वॉटर मॉलिक्यूल विथ टू वॉल्यूम। हियर वी टेक 100 ml ऑफ H2 गॅस, दॅट इज द हायड्रोजन गॅस, अँड 50 ml ऑफ द ऑक्सिजन गॅस। वी फॉर्म अ वॉटर मॉलिक्यूल ऑर द वॉटर विथ 100 ml, म्हणजे आता 100 ml आपण वॉटर मॉलिक्यूल तयार करून आलो। एक्झाम्पल आहे, आता याचा सिम्पल रेशो काय आहे? रेशो आहे 2:1:2, बस 2:1:2। एक्झाम्पल नंबर फर्स्ट झालं। सेकंड एक्झाम्पल घेतो मी, जसं हे फर्स्ट झालं, सेकंड एक्झाम्पलमध्ये समजा H2 आहे प्लस Cl2 आहे, हायड्रोजन गॅस आणि क्लोरीन गॅस काय होते? रे HCl तयार होते। हा काय गॅस आहे समजा, हा काय गॅस आहे, हा काय गॅस आहे, पदार्थाची अवस्था चेंज करता येते। किती व्हॉल्यूम आहे इथं? वन व्हॉल्यूम। हे किती आहे? रे वन व्हॉल्यूम। हे किती आहे? रे बरोबर। आता इथं हे बॅलन्स करायची गरज आहे, का बरं बॅलन्स करावं लागते? हायड्रोजन किती आहे? दोन, त्यामुळे इथं मग दोन नसतं, इथं एकच असतं। क्लोरीन किती आहे? दोन, त्यामुळे इथं किती आहे? दोन। हे आता रिएक्शन बॅलन्स आहे, पहिले रिएक्शन बॅलन्स की पहा। हे इथं किती आहे? रे दोन व्हॉल्यूम। असं आहे ते समजून घ्या। सपोज आता आपण जर म्हटलं की मी जर हा 100 ml घेतला असता, हा सुद्धा 100 ml घेतला असता, तर सांगा बरं रिझल्ट किती ml भेटलं असतं तुम्हाला? प्रोडक्ट किती भेटला असता? 200 ml, सॉरी 200 ml। आता हे अशी कंडिशन आहे की कम्प्लिटली ते एकच प्रॅक्ट झाले पाहिजे, पण मस्त आहे मित्र हो, प्रेशर अँड टेम्परेचर हे सारखं असलं तर होते, नाहीतर ते होणार नाही। आता याचा रेशो बघा रे काय आहे, हां 1:1:2, बस 1:1:2 हा त्याचा झाला होता रेशो। काही फालतू जास्त तकलीफ घ्यायची गरज नाही, सिम्पल भाषेमध्ये समजून घ्या, सरळ आहे। हे काय माहिती का 100 ml काय व्हॉल्यूम काय आहे? किती हायड्रोजन किती आहे? वन, वन व्हॉल्यूम। हां क्लोरीन किती आहे? इथं दोन आहे पण दोन नाही, इथं किती आहे ते पाहायचं। किती आहे? वन व्हॉल्यूम। इथे किती आहे? दोन। पहिली रिएक्शन बॅलन्स करायची, दोन व्हॉल्यूम। हे त्याच्यानुसार कसा रेशो लिहायचा, बस जास्त काही पाठ करायची गरज नाही। समजा आपण हायड्रोजन गॅस 100 ml घेतला, क्लोरीन गॅस 100 ml घेतला, तर रिझल्टंट मिक्सचर तर हे तुमचा आन्सर आहे 200 ml होईल। आता तुम्ही याचा 100 याचा बेरीज नाही केली, मी हे जे व्हॉल्यूमनुसार आहे त्यानुसारच त्याचा आन्सर असते, हे समजून घ्या। समजा सपोज थर्ड एक्झाम्पल मी घेऊन राहिलो, समजा नायट्रोजन गॅस आहे N2 गॅस, मी एकूण एक्झाम्पल बाहेरचे घेऊन राहिलो, प्लस हायड्रोजन गॅस आहे आणि याच्यापासून बनणार आहे रिझल्टंट मिक्सचर अमोनिया ॲज अ गॅस। आता हे रिएक्शन बॅलन्स नाही आहे पहिले तर, हां आता इथं 3 आहे त्यामुळे मग इथं किती, समजा 2 घेतले, 3 × 6 इथं किती लागेल? 3, हे बरोबर आहे। आता झालं रिएक्शन बॅलन्स, कसं बघा N2+2H2+2NH3। आता नायट्रोजन संख्या पहा किती आहे? 2 रे, हां हे किती आहे? 2। हां हायड्रोजन किती आहे? 3×6 और 3×2=6, तर 2×3 किती आहे? 6। रिएक्शन पहिले बॅलन्स करा। आता तुम्ही लिहा व्हॉल्यूम किती आहे इथं, किती आहे का काही नाही, त्यामुळे 1 व्हॉल्यूम। हां इथे किती आहे? 3 व्हॉल्यूम, आणि इथं किती आहे? 2 व्हॉल्यूम। लिहा रेशो, सांगा रेशो काय आहे, आन्सर तुम्ही सांगा। आता 1:3:2 इज द रेशो। सपोज आपण समजा नायट्रोजन गॅस घेतला होता 100 ml, 1 लिटर घ्या ना, काही फरक नाही पडत। हायड्रोजन गॅस किती लागेल मग तिने? 300 ml। किती मिक्सर भेटल आपल्याला? 200 ml मिक्सर भेटल, म्हणजे आन्सर भेटल
दिस इज कॉल्ड एज द लॉग इन इफेक्ट ऑफ गैसियस फॉर्म. सिंपल भाषे मध्ये म्हणून सांगितलं, म्हणून त्यांनी म्हटलं होतं व्हेन गॅस कंबाईन, जेव्हा गॅस कंबाईन होईल तिथला गॅस तयार करत और एखाद्या केमिकल रिएक्शन मध्ये गॅस तयार होईल तर तो असा तयार होते ज्याचा रेशो सिंपल असतो विथ रिस्पेक्ट टू व्हॉल्यूम. आणि असं तेव्हा होते जेव्हा ऑल गॅसेस आर इन द सेम टेम्परेचर अँड प्रेशर. हा झाला तुमचा गेन इफेक्ट ऑफ गॅसेस व्हॉल्यूम. यानंतर शिकवतो अगोदरच लॉ, ठीक आहे, हे समजून. आता बघूया आपण अवोगाड्रोज लॉ 1.4.5. ओके, नाउ अवोगाड्रोज लॉ काय म्हणतो? अवोगाड्रोज लॉ म्हणतो ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर द इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल द गॅसेस कंटेन्स इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. याचा मराठी अर्थ असा, जर कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर असं तच होत्या, जर कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर प्रत्येक गॅस जो सारख्या व्हॉल्यूम ना आहे, समजा दोन तीन गॅस आहे जे त्यांचे व्हॉल्यूम सारखे आहे, तर त्या प्रत्येक गॅसचे व्हॉल्यूम नंबर ऑफ मॉलिक्युल हे सारखे राहील. मी समजून सांगतो एक्झाम्पल, याला तुम्ही शॉर्ट मध्ये असे म्हणू शकता व्ही डायरेक्टली प्रपोर्शनल टू एन ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. हे समजू. Now what is V? V is the volume of that gas. What is that? That is the directly proportional. What is N? N is the number of moles or molecules at constant temperature and pressure. म्हणजे जेवढा त्याचा व्हॉल्यूम असेल गॅसचा सारख्या व्हॉल्यूम, म्हणजे एक्झाम्पल समजा दोन किंवा चार गॅस आहे, त्या चारही गॅसचा समजा व्हॉल्यूम सारखा आहे तर त्यांचे नंबर ऑफ मॉलिक्युल सुद्धा सारखे राहील. पण तेव्हा जेव्हा टेम्परेचर अँड प्रेशर कॉन्स्टंट असेल तेव्हा. टेम्परेचर अँड प्रेशर जर कॉन्स्टंट नसेल तर अशा कंडिशन मध्ये त्या गॅसचा व्हॉल्यूम चेंज होऊ शकतो. तर अशा वेळेस एक लक्षात घ्या, अवोगाड्रोज काय म्हणतो, जर का कंडिशन जर तुम्ही जर का कॉन्स्टंट ठेवत असाल तच होते ते, नाही तर काहीच होत नाही, काहीच अर्थ नाही. हे बघा, डायरेक्टली प्रपोर्शनल म्हणजे काय होते, हे वाढत असेल जर हे पण वाढत असेल तर डायरेक्टली प्रपोर्शनल म्हणते. आणि इन्व्हर्सली प्रपोर्शनल म्हणजे समजा ए वाढत असेल आणि बी कमी होत असेल, किंवा बी वाढल्यानंतर ए कमी होत असेल, त्याला इन्व्हर्सली प्रपोर्शनल म्हणते. डायरेक्टली प्रपोर्शनल म्हणजे कोणचा, जर ए वाढल्यानंतर बी पण वाढत असेल किंवा ए कमी झाल्यानंतर बी पण कमी होत असेल, त्याला डायरेक्टली प्रपोर्शनल म्हणतात. हे डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. याचा अर्थ असा आहे व्ही डायरेक्टली प्रपोर्शनल टू एन, ठीक आहे. आता एक्झाम्पल पाहा, एक्झाम्पल काय म्हणते बघा. सपोज तुमच्याकडे 100 ml आहे हायड्रोजन गॅस. हा किती आहे? 100 ml. आता गॅस आहे सपोज, तर समजा 100 ml हायड्रोजन गॅसचे एक्स मॉलिक्युल्स असत, ठीक आहे. आता एक्स तुम्ही 100 समजा, तुमचे समजा 1 लाख, समजा 2 लाख, समजा पण आपण एक्स समजू. तर 200 ml क्लोरीन गॅस म्हणा, 300 ml N2 गॅस म्हणा, याचे मॉलिक्युल्स किती आहेत? हा तर 100 साठी एक्स, तर 200 साठी 2x मॉलिक्युल्स. मॉलिक्युल्स लिहा, शॉर्ट फॉर्म नाही जमत आम्हाला, लिहा. मग समजा 300 ml जर नायट्रोजन गॅस आहे, जर 100 म्हणजे एक्स मॉलिक्युल्स आहे. आता समजा 100 ml जर Cl2 असता तर एक्सच मॉलिक्युल, 100 ml जर N2 असता तर एक्सच मॉलिक्युल्स. मग इथं 300 ml जर का N2 आहे तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती? 3x. एक्झाम्पल हे बघा, सपोज तुमच्याकडे 100 ml हायड्रोजन गॅस आहे, 100 ml क्लोरीन गॅस आहे, 100 ml नायट्रोजन गॅस आहे, तर तीनही याचे समजा गॅसचे जर व्हॉल्यूम सारखेच आहे, दॅट इज 100 100 100, तर तिन्ही याचे मॉलिक्युल्स हे सारखेच राहील. जसं 100 ml H2 घ्या, 100 ml Cl2 घ्या, 100 ml N2 घ्या, तिन्ही याचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स हे एक्सच राहील. समजलं मला काय म्हणायचं आहे? असं आहे. मग काय समजा, आता आपण असं म्हटलं की मग आता समजा जर का 50 ml जर का O2 गॅस असेल, त्याचे मॉलिक्युल काळा मॉल किती आहे? सरळ आहे, जर 100 म्हणजे एक्स आहे, 200 म्हणजे 2x आहे, 300 म्हणजे 3x आहे, तर 50 म्हणजे किती झालं? x / 2 मॉलिक्युल.
याच्यात काही फार जास्त विचार करायची गरज नाही. समजा 500 जर ml जर का आता कोणता गॅस घेता CH4 म्हणजे मिथेन गॅस घ्या. नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढा सांगा किती असं 5x मॉलिक्युल. बस दॅट इज कॉल्ड ॲज द अवोगाड्रोज लॉ. आता त्यांचं काय इल्युस्ट्रेट एक्झाम्पल काय आहे, सपोज त्यांनी काय म्हटलंय, समजा जर का हा 100 ml आहे, कोणचा गॅस आहे H2 प्लस 50 ml घेतला म्हणते O2 काय तयार झालं म्हणते त्या 100 ml चा H2 पाहता कसा येत. समजा हे एवढं 50 आहे तर हे एवढं समजा 50 आहे, याच्यावर तर 50 म्हणजे 50 50 100 ml H2 घ्या आणि 50 ml O2 गॅस घ्या, त्याच्यापासून रिझल्ट मिक्सचर तुमचं काय भेटल 100 ml H2O. आता हे काय आहे, आता जसं तुम्ही पाहिलं गेलुसेक्स लॉ म्हणा आणि अवोगाड्रोज लॉ म्हणा, हे दोन्ही गॅस लॉज असल्यामुळे ते फक्त गॅसच्याच प्रॉपर्टी तुम्हाला सांगतात वाया करता, आणि म्हणून तुम्हाला हे एक्झाम्पल देणं जरुरीचं होतं. सिम्पलच आहे, याचा रेशो तुम्ही काढू शकता 1. हा आता तुम्हाला ॲज अ 1 व्हॉल्यूम आहे, याचं किती आहे समजा आता वॉटर मॉलिक्युल आहे त्यामुळे इथं किती राहील 2:1 राहील, इथे 2:1 राहील, 2:1:2 चा रेशो आहे त्याचा. जास्त काही फार जास्त डोकं खराब करायची गरज नाही, सिम्पल भाषेमध्ये समजून घ्या. मला वाटते तुम्हाला ह्या एक्झाम्पलनुसार समजलं असं. सारखा व्हॉल्यूम असतं तर नंबर ऑफ मॉलिक्युल सारखे राहतात, मग व्हॉट एव्हर गॅस कोणता आहे असं पण तेव्हाच होते जेव्हा टेम्परेचर प्रेशर कॉन्स्टंट असेल तेव्हा. ठीक आहे, तर मित्र हो आजच्यासाठी एवढंच. उद्या नेक्स्ट टॉपिक आपण मोलर मास मॉलिक्युलर मासबद्दल आपण समजून घेऊ. आजच्यासाठी एवढंच, काही प्रश्न असेल तर विचारा आणि अजून काही एक्झाम्पल जर तुम्ही करून पाहाल तर चांगली गोष्ट होईल. चला आजच्यासाठी धन्यवाद.